आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे मुंबई गोवा महामार्गावर चिखल खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश खेडेकर यांना सामोरं जावं लागलं. हायवे अभियंता खेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून ठेवण्यात आलं. गडनदी पुलावर खेडेकर यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. नितेश राणेंनी यावेळी अभियंत्याला शिवीगाळ देखील केली. अभियंत्याला पुलाला बांधून लोकांनी केलं आंदोलन. अभियंत्यावर ओतलं चिखलाचं पाणी. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी खेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवलं. इतकंच नाही तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतायत तो तुम्ही पण आज सहन करा असं म्हणत आमदारांनी खेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे हायवे अभियंता खेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून ठेवलं. गडनदी पुलावर खेडेकर यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. नितेश राणेंनी देखील अभियंत्याला शिवीगाळ केली आहे. अभियंत्याला पुलाला बांधून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी अभियंत्यावर चिखलाचं पाणी देखील ओतण्यात आलं. काय पाणी म्हणजे पाणी पिरवलं पाणीचा निचरा कसा होणार रे? कसा निचरा होणार? तुका झाला एवढा निगरगट्टा झालेला आहेस काय? लोक इथे याचा आता बाईकने कसे येत जात असतील? किती माती उडत असेल त्यांच्यावर? कसा कंट्रोल केला? आता माझीच अवस्था बघ, लोकांची काय होत असेल? तुला दाखवू काय कसं असतं काय माती असेल? तेच तुला लोडवतो तिकडे मी. चल तू आता माझ्यावर सर्व्हिस रोड कधी मांडला तू? सुरू म्हणजे काय? कोणाला दिसला काय तू? सर्व्हिस रोड म्हणजे कुठून दिसलाय सर्व्हिस रोड तुला? सर्व्हिस रोड आहे कुठे? बांधायचं नाही गोव्याला कसं बांधलं तू? इथे काय बांधत आहे? कडकोडीने तुला काय वाईट केलेलं आहे? तुला कशी काय भेंट भीती राहिली नाही का? काय बोलतो मी म्हणजे काय? कशी माती उरते कधी दाखवायची का तुझ्यावर? त्यांचे कपडे स्वच्छ आहेत. हा आम्ही सगळ्या घाण पद्धतीने जायचं. हा तुला माहित आहे का घ्यायचं? डोकं अडक त्याच्या आता कळलं माझ्याकडे दोरी आहे तुला काय आता म्हणजे काय लोकांनी काय करावं मारावा का तुझ्या समोर? मी भिंत कोसळल्या झाला काय होईल मग लोकांनी? लोकांनी करायचं काय गोव्याला? सगळं आता पिलरचं काम बंद मला एक सगळे पिलरच्या मागणी काढून टाकायचे. मला 15 दिवसामध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे. आणि गटार पण मांडणार आहे.